राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावंही उद्ध्वस्त झाली आहेत आणि या पूरग्रस्तांच्या भावना आपल्या गाण्यामधून प्रदीप कांबळे यांनी व्यक्त केल्या आहेत. पाहूयात. तुझ्या पायाशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या पाळजाची तुझ्या कानी जाई. तरी देवा सरणयो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून तो जीव माय बापा मनवायोरी पेटला खेळ मांडला. राज्यात काही ठिकाणी पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे आणि कोल्हापूर, सांगवीसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरग्रस्तांच्या भावना प्रदीप कांबळे यांनी आपल्या गाण्यातून व्यक्त केलेल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडनं या गाण्याविषयी. सर, तुम्ही म्हणजे ज्या पूरग्रस्तांच्या ज्या भावना आहेत, त्या ज्या समस्यांना सामोरे जात आहेत, ते तुम्ही तुमच्या गायनामधून व्यक्त केलेलं आहे. ते गाणं आम्हाला म्हणून दाखव. हो, अवश्य म्हणून दाखवेल ते. सपान हे हरवल मलाही घावना, सपान हे हरवल मलाही घावना. घर दार गेल पाण्यात डोळ्यान पाहवना, घर दार गेल पाण्यात डोळ्यान पाहवना. गुरढोर माझी सारी गेली र वाहून, गुरढोर माझी सारी गेली र वाहून. सुख सार गेल माझ पुरात भिजून, सुख सार गेल माझ पुरात भिजून. पाजर का फुटना, पाजर का फुटना कुण्या देवाजीना. घर दार गेल पाण्यात डोळ्यान पाहवना, घर दार गेल पाण्यात डोळ्यान पाहवना. आक्रोशाच झालं देवासार जिन, आक्रोशाच झालं देवासार जिन. प्राणपणास लावती माझे हे जवान, प्राणपणास लावती माझे हे जवान. मानसातला हो, मानसातला देव आता तूच आम्हा धावना. घरदार गेल पाण्यात डोळ्यान पाहवना, घरदार गेल पाण्यात डोळ्यान पाहवना. नक्कीच कांबळेजी, यांचं शेवटचं जे वाक्य होतं की प्राणपणाला लावून जवान माणसातला देव कसा असतो याचं दर्शन आपल्याला साक्षात घडत आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. सर, मला सांगा की ही संकल्पना नेमकी तुमच्या मनात कशी आली, जे तुम्ही गाण्यामधून ती व्यक्त केलेली आहे? तर काय संकल्पना म्हणण्यापेक्षा तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीत हेल्प करत आहे, मदत करत आहे. सर्वजणं आम्ही आर्टिस्ट मंडळी आहोत, कलाकार आहोत,
तर आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून कुठंतरी आमचाही भाग आहे, तर त्या पद्धतीत ते सुचलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सारखं मीडियाला वगैरे आम्ही ते पाहत होतो बातम्या वगैरे, तर ते पाहताना पण अक्षरशः म्हणजे हे व्हायचं, म्हणजे पानं व्हायचे डोळे आपचे. तर ते सुचलं, ते मी केलं आणि आणलं ते मी, असा विषय. तुम्ही या गाण्याचं रेकॉर्डिंग वगैरे केलेलं आहे? नाही, अजून तर काय केलेलं नाही आहे, पण मला हे 100% करायचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे. आणि माझी इच्छा आहे की आम्ही इथले जे लोक आहेत, आमदार, खासदार, मंत्री, जेवढे काही नामवंत आहेत, तर त्यांनी आपापल्या पद्धती त्यांना काहीतरी हेल्प करावी, मदत करावी. अतिशय वाईट परिस्थिती आहे त्यांची. नक्कीच पुण्यातील काही संस्था देखील पुढाकार घेऊन त्यांना मदत करता आहात. तुम्ही काय सांगाल की म्हणजे एक इंडस्ट्रीमधल्या लोकांनी अजून काही पुढाकार घेतलेला नाही आहे, त्यांना काय मेसेज देणार? नाही, त्यांनी पण आता जेवढी हिंदीतली जी आहे आता इंडस्ट्री, तर हिंदीतले जेवढे काही लोक आहेत नामवंत, त्यांनी हेल्प करावी, मदत करावी. आता काल परवा आमचाही प्लॅन झालेला आहे की जेवढे आमचे नामवंत गायक आहेत, सर्वजण आम्ही आहोत, ते आमचे पुण्यामध्ये मोठा असा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आणि त्या कार्यक्रमातून जी काय आम्हाला हे होईल, म्हणजे पैसे येतील, ते आम्ही त्यांना ते म्हणजे तिथपर्यंत आमच्या पद्धतीत पोचवायचं आमचा प्लॅन चाललेला आहे. तर त्यासाठी पण आम्हाला कुणीतरी पाठीशी उभं असणंही आम्हाला फार आवश्यकता आहे, म्हणजे त्या गोष्टीसाठी तरी. नक्कीच इतर राज्यांमध्ये जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा महाराष्ट्र सगळ्यात पुढे असतं मदत करण्यासाठी, आणि आज तीच परिस्थिती महाराष्ट्रावरती उद्भवलेली आहे, तर इतर राज्यांनाही तुम्ही काय मेसेज द्या? आता कुठले जरी राज्य झाले तर त्यांनी पण आपापल्या पद्धतीत यावं, मदत करावी महाराष्ट्राला, कारण महाराष्ट्राची अतिशय वाईट परिस्थिती झाली. आता उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्राचं जे काय झालं आहे, आता कराड, कोल्हापूर, सांगली, सातारा, हा पश्चिम महाराष्ट्र पूर्ण पाण्याखाली आहे, लोकांचं एवढं नुकसान झालेलं आहे. आणि तर त्यांनी पण जे काय म्हणजे बाहेरचे आणि करत आहे तो, ते पण आपण त्यांना म्हणू नाही शकत की कोण मदत करत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीत करत आहे आणि रोज लोक पाहत आहे की काय हाल होत आहेत किंवा काय त्यांचं, तर त्यामुळं होईल, हेल्प होईल. कीच या पुरामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि कांबळेजींच्या म्हणण्याप्रमाणे सपन हे हरवलं आणि घरदारही पाण्यात वाहून गेलेले आहेत. अशा पूरग्रस्तांना नक्कीच पुणेकरही मदत करतील हीच अपेक्षा. कॅमेरा पर्सन सुमित सहा, वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.